हेलो फ्रेंड्स, स्पृहा क्युझिन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण रसमलाई मोदक बघणार आहोत। अतिशय सुंदर लागतात, चला तर मग सुरुवात करूया। इथे आपण 100 ग्रॅम पनीर घेतलंय। हे पनीर आपण बारीक तुकडे करून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊन अशा पद्धतीने पेस्ट करून घेऊया। आता आपण एका पॅनमध्ये ही पनीरची पेस्ट घ्यायची आहे। त्यामध्ये 1/2 कप मिल्क पावडर घातलेली आहे। मी 3 चमचे इथे काजूची पावडर घातलेली आहे आणि 4 चमचे पिठी साखर घातलेली आहे। ही नॉर्मल साखर आहे जी मी मिक्सरला दळून घेतलेली आहे। हे सर्व प्रमाण मी घरातल्या या स्पूनने मोजून घेतलेले आहे। आपण गॅस ऑन नाही केलेला आहे। आपण फक्त हे सर्व मिश्रण पॅनमध्ये घेऊन मिक्स करून घेणार आहोत, त्यानंतर आपण गॅस ऑन करणार आहोत। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपले मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता आपण गॅस ऑन करूया आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचे आहे। हे मिश्रण आपल्याला परतत राहायचे आहे। थोड्याच वेळात हे मिश्रण घट्ट होत येईल आणि पॅनच्या कडेने सुटू लागेल। आता आपले हे मिश्रण थोडे थोडे घट्ट होत चालले आहे। या स्टेजला आल्यानंतर आपण यामध्ये केशरचे दूध घालायचे आहे। मी 1 चमचा कोमट दुधामध्ये 7 ते 8 केशरच्या काड्या 10 मिनिटे भिजत ठेवलेल्या ते दूध आता आपण या मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे। आत्ता आपण यामध्ये 2 ते 3 रब रसमलाई इसेन्स घालणार आहोत। जर इसेन्स अवेलेबल नसेल तर इथे तुम्ही 1/2 चमचा वेलची पावडरसुद्धा ॲड करू शकता। वेलची पावडरनेसुद्धा छान टेस्ट येते। हे रसमलाई मोदक थोडेसे येल्लो असतील तर अजून छान दिसतील, म्हणून मी इथे फक्त 1 ड्रॉप लिक्विड फूड कलर यूज करत आहे। हा फूड कलर ऑप्शनल आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा पिस्त्याचे काप घातलेले आहेत। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण घट्ट झालेले आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि अजून 2 ते 3 मिनिटे हे मिश्रण असेच आपण परतत राहणार आहोत। आपला पॅन गरम आहे। जर हे असेच सोडले तर ते पॅनला लागेल। 2-3 मिनिटानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे मी यामध्ये ह्या वाळवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालणार आहे। जर ह्या अवेलेबल नाही झाल्या तर तुम्ही फ्रेश रोज पेटलसुद्धा यूज करू शकता। हे ऑप्शनल आहेत, पण यामुळे रसमलाई मोदक छान दिसतात म्हणून मी घालत आहे। इसेन्स फूड कलर हे सर्व तुम्हाला बेकरी रॉ मटेरियल शॉपमध्ये अवेलेबल होईल किंवा ऑनलाईनसुद्धा अवेलेबल होईल। आपण आता मोदक बनवायला घ्यायचे आहेत। इथे मी 1 नंबरची मोदकपट्टी वापरत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजची मोदकपट्टी वापरू शकता किंवा मुदकाचे साचेसुद्धा वापरू शकता। इथे आपण पिस्त्याचे काप अशा पद्धतीने ठेवलेले आहेत। आत्ता आपण हे पिस्त्याचे काप हलू नयेत म्हणून थोडे थोडे मिश्रण घेऊन ह्या पिस्त्याच्या कापांवर प्रेस करणार आहोत। त्यानंतर आपण मोदकपट्टी बंद करून घ्यायची आहे आणि बाकीचे जे मिश्रण आहे ते घालायचे आहे। व्यवस्थित प्रेस करून आपल्याला या पट्टीमध्ये मिश्रण घालायचे आहे, त्यामुळे मोदकच्या ज्या कळ्या आहेत त्या खूप छान येतात।
व्यवस्थित प्रेस करून आपण ही मोदकपट्टी ओपन करायची आहे। हे बघा, अतिशय सुंदर मोदक झालेले आहेत। या मोदकच्या ज्या साइड्स आहेत ते आपण क्लीन करून घ्यायचे आहेत। आपले रसमलाई मोदक खाण्यासाठी तयार आहेत। अशा पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेऊया। या एवढ्या मिश्रणात माझे बरोबर 21 मोदक झालेले आहेत। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।